लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी 18 एप्रिलला शांततेत मतदान झाले. लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून सर्वत्र मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला. बुलढाणा मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त अंतिम आकडेवारीनुसार 63.53% मतदानाची नोंद करण्यात आली आहे. सदर मतदान 2014 तुलनेत 2.18% अधिक आहे. सन 2014 बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 61.35% मतदान झाले होते. निवडणूक घोषित होण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रमांनी मतदान जनजागृतीचा सुरुवात केली होती. जिल्हाधिकारी यांनी गो वोट मोहीम व्यापक प्रमाणात राबवली. यावेळेस EVM VVPATचा उपयोग करण्यात आला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 335 मतदान केंद्रांवर 55.39% मतदान झाले. चिखली विधानसभा मतदारसंघात 319 मतदान केंद्रांवर 62.75% एवढे मतदान झाले. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात 342 मतदान केंद्रांवर 63.78% इतके मतदान झाले. तसेच मेहकर विधानसभा मतदारसंघात 349 मतदान केंद्रांवर 64.68%, तर खामगाव विधानसभा मतदारसंघात 316 मतदान केंद्रांवरून 67.76% आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात 318 मतदान केंद्रांवरून 67.44% एवढे मतदान झाले आहे. 63.53% इतकी मतदानाची टक्केवारी आहे.